नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुरुवार सत्तावीस जून दोन हजार एकोणीसच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत सर्वप्रथम नियुक्ती अरविंद कुमार यांची आयबीच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे बघा नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे ही नियुक्ती झालेली आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अपॉइंटमेंट कमिटी असते बघा त्याच्या अध्यक्ष पंतप्रधान असतात त्याचा कालावधी जो आहे ह्या पदाचा दोन वर्ष आहे बीच्या प्रमुखपदी राजीव जैन यांचा तीस जून रोजी कार्यकाळ स पूर्ण होणार आहे त्यांच्या जागी आता कुमार येतील बघा राजीव जैन दोन हजार सोळामध्ये त्यांची नियुक्ती झाली होती त्याच्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती अरविंद कुमार एकोणसाठ वर्षे वय बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसाम मेघालय कॅडरचे ते आय पी एस आहेत सध्या आय बीचे विशेष संचालक आहेत ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव पासून ते आय बीमध्ये काम करत आहेत रशियात भारतीय दूतावासात मॉस्कोमध्ये त्यांनी काम केलेलं आहे काश्मीर व नक्षलवाद याबाबतचे तज्ज्ञ म्हणून अरविंद कुमार ओळखले जातात सामंत कुमार गोयल बघा रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे हा ना टायगर नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे ही नियुक्ती झालेली आहे ह्या दोघी मग आता आय बी आणि रॉ या दोघी नियुक्त्या ज्या आहेत त्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अपॉइंटमेंट कमिटी करत असते याही पदाचा कार्यकाळ जो आहे तो दोन वर्षाचा आहे एकोणतीस जून रोजी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अनिल धसमान धसमाना यांच्या जागी ते येतील अनिल धसमाना या दोन हजार सोळामध्ये मध्ये नियुक्ती झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा सहा महिन्याची मुदतवाढ दिली जशी मागच्या आयबीच्या प्रमुखांना दिली होती राजीव जैन यांना सामंत कुमार गोयल हेही एकोणासशे चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशीच्या तुकडीचे पंजाब केडरचे आय पी एस हे दोघं बॅचमेट अरविंद कुमार आणि सामंत कुमार गोयल एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे आय पी एस आहेत दोघं सध्या रॉमध्ये ते विशेष सचिव म्हणून काम करतायत विशेष भूमिका जी आहे यांची जी त्यांनी आजपर्यंत तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट असेल किंवा उरीचा लक्षभेदी हल्ला असेल याचं नियोजन करण्यामध्ये महत्वाची भूमिका ही सामंत कुमार गोयल यांची होती त्याच्यामुळे ते एक महत्वाचे आपल्यासाठी या दोन महत्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवा बघा आणि तुमच्या बाजूनी गुगलवर रॉ आय बी याचे डिटेल्स बघा मी तुम्हाला टेलिग्रामवर ह्या गोष्टी पोस्ट करून देईल तुम्ही सायमल्टेनियसली टेलिग्राम चॅनल आपलं बघत राहा बघा ज्या महत्वाच्या गोष्टी तिथे टाकल्या जातात काही पीडीएफ ज्या सगळ्या आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवर मिळतील बघा म्हणजे तुम्ही सायमल्टेनियसली ते पण बघितलं पाहिजे प्रत्येक महिन्याची मंथली पीडीएफ आपण देतोय काही लोकांना त्या सापडत नाहीये वाटलं तर मी आज परत सगळ्या पीडीएफ ज्या आहेत त्या टेलिग्रामवर टाकेल प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असते बघा तिच्यावर क्लिक केलं तर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येईल आपलं किंवा टेलिग्रामवर जसं आपलं युट्यूबचं नाव आहे तसंच टाईप करा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट तुम्हाला सतरा हजार सतरा पॉईंट चार हा आपला ग्रुप आहे बघा संरक्षणामध्ये यस फोर हंड्रेड प्रणाली आपण रशियाकडून भारताने खरेदीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ही देशहितासाठी आपण करतोय स्टेटमेंट दिलेलं आहे कारण अमेरिका आणि भारत तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री आपल्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत बघा यस फोर हंड्रेड काय आहे ना तर हे मिसाईल जर एखाद्या देशाने आपल्यावर दागली तर तिला अवकाशातल्या अवकाशात नष्ट करणारी यंत्रणा आहे बघा ही तर यस फोर हंड्रेड महत्वाचं आहे रशियाकडून आपण घेतोय काउंटरिंग अमेरिका ऍडव्हर्सिरीज थ्रू सँक्शन ॲक्ट कॅटचा नावाचा ऍक्ट आहे बघा अमेरिकेचा या कायद्यानुसार भारताने रशियाकडून येस फोर हंड्रेड प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते म्हणजे अमेरिका आपल्यावर दबाव टाकू इच्छित आहे की एस फोर हंड्रेड आपण रशियाकडून घेता कामा नये पण अमेरिकेचा आपण सगळं ऐकत नसतो आपण घेणार जनुकीय सुधारित बियाणे याच्या संबंधी आपण न्यूज पण बघितली होती बघा जेएमचं बऱ्याचदा आपण बघितलं मधल्या शेतकऱ्याला अटक सुद्धा झाली तर जनुकीय सुधारित बियाण्याच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत बघा केंद्र सरकारचा पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी नुसार सरकारने मंजूर न केलेलं बियाणं वापरणं हा गुन्हा ठरतो पर्यावरण संरक्षण कायदा एकोणासशे शहाऐंशी नुसार शिक्षा पाच वर्षाचा तुरुंगवास आहे एक लाख रुपयाचा दंड आहे बघा महाराष्ट्र हरियाणा उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातल्या शेतकऱ्यांद्वारे काही पिकांच्या जनुकीय सुधारित बियाण्यांची परस्पर लागवड केली जाते यावर कारवाई म्हणून उभी पिके उपटून टाकण्यात आलेली आहे बघा मानी शेतकरी संघटना ज्या आहेत त्यांनी वरील घटनेचा निषेध म्हणून सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू करण्यात आहे आता याचं रिझन पण आहे की गेले सतरा वर्ष आपण म्हटलं होतं की आपण आपण याच्यावर वर्कआउट करूयात या बियाण्यांसंबंधी कसलाही निर्णय घेतलेला नाहीये दोन हजार दोन गुजरातचा विचार केला तर केंद्र सरकार आणि गुजरात मध्ये तणाव होता बघा जीएम कॉटनची मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये लागवड झाली होती त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यातले गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि केंद्राबरोबर बराच तणाव आला होता बघा तर आता अपेक्षा अशी आहे की आता त्यावेळेस गुजरातचे सीएम होते आणि त्यांनी सपोर्ट केला होता जीएमला तर तुम्ही आता भारताचे आहात तर तुम्ही सायंटिफिकली त्या गोष्टी खूप पॉझिटिवली वर्कआउट करणार केल्या पाहिजेत जीएम कॉटन किंवा त्याला बी टी कॉटन असं म्हटलं होतं बघा बारा पिकांच्या चाचण्या प्रकाश जावडेकर पर्यावरण मंत्री असताना होणार होत्या परंतु स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ यांनी त्याला विरोध केलेला आहे बघा चाचणीवर बंदीची मागणी केलेली आहे आता आजच्यावर आक्षेप काय वर की शेतमरी शेतकरी आत्महत्या करतील त्याची कॉस्टिंग खूप जास्त आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जी याला काउंटर केलं जातं की शेतकरी आत्महत्या ह्या बियाण्यामुळे नाही करत तर ते कर्जबाजारीपणामुळे करतात म्हणजे स्ट्रक्चरल हे जो आहे शेतीच्या बाबतीतला फायनान्स तिच्यावर काम झालं पाहिजे परदेशी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होईल तर असं काही नाही आहे भारतीय कंपन्या सुद्धा आघाडीवर आहे आजच्या डेटमध्ये जीएम मध्ये तर असे आहे जीएम वांग्यांचा जर विषय केला तुम्ही जीएम वांग्यांचं प्रकरण खूप गाजलं होतं भारतामधलं बी तर बीटी ब्रिंजल तर चीन जगाला जवळपास सव्वीस टक्के वांगी पुरवतो बघा ट्वेंटी सिक्स पर्सेंट वांगी जी आहेत ती चीन पुरवतो भारतात पाच लाख पन्नास हजार हेक्टर जमीन वांग्याच्या उत्पादनाखाली आहे तरी पण चीनचं भारतापेक्षा अधिक उत्पादन आहे याचं रिझन एकच आहे चीनमध्ये बीटी ब्रिंजल किंवा जीएन जेनेटिकली मॉडिफाईड वांगी जनुकीय सुधारित बियाणं वांग्याचं ते लावण्यास परवानगी आहे दुसरी महत्वाची गोष्ट बीमारू राज्य मी तुम्हाला अमेरिकेचं उदाहरण पण दिलं होतं मागे लेक्चरमध्ये की अमेरिकेमध्ये पण मोठ्या प्रमाणात जीएम अलाउड असल्यामुळे तिथं पण प्रोडक्शनमध्ये बराच इश्यू आहे फक्त एवढं आहे की जेनेटिकली मॉडिफाईडच्या बाबतीमध्ये कुठेही आजपर्यंत ठोस हे आलेलं नाही की याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्हच होतो याचा इम्पॅक्ट निगेटिव्हच होतो हाच मेजर प्रॉब्लेम आहे बिमारू राज्य कुठली कुठली आहेत बघा बिहार मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश हे नीट लक्षात ठेवा बीमारू म्हणून ओळखले जातात हे राज्य नीती आयोग जे आहे त्यांनी म्हटलं होतं की आपण बघितलं होतं आता हेल्थ संबंधीचा इश्यू आलेला के आहे केरळ आहे मी प्रश्नही विचारला तुम्हाला काल केरळ सरकारने देशांतर्गत दोन पॉइंट सॉरी केंद्र सरकारने देशांतर्गत अडीच टक्के जी डी पी वापरला पाहिजे बघा कशावर स्वास्थ्य संबंधी इश्यूंवर आणि राज्य सरकारांनी त्यांच्या उत्पादनाच्या जीएसपीच्या आठ टक्के निधी आरोग्य सेवांवर खर्च करण्यात यावा बघा केंद्र सरकारचा अडीच टक्के जीडीपी आणि राज्य सरकारचा आठ टक्के निधी एकूण उत्पादनाच्या राज्य सरकारांचा जीडीपी नाही आहे आठ टक्के निधी आहे हे नीट लक्षात ठेवा आणि केंद्र सरकारचा जीडीपी अडीच टक्के तो वापरला गेला पाहिजे हो गे आरोग्य सेवांवर आसामचा विचार केला तर एक पॉईंट शून्य दोन लाख नागरिक हे नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ मधून वगळण्यात आलेले आहेत तर आसाममध्ये हा बऱ्यापैकी इश्यू चालू आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे आसामचं त्याच्यानंतर डॉक्टर शेख एन मीरा तर यांची नियुक्ती झालेली आहे बघा सल्लागार आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीवर तर डॉक्टर शेख एन मीरा यांचं योगदान काय बघा कृषी क्षेत्रातलं गोल्डन राईस गोल्डन राईस ए एसाठी ओळखला होतो या प्रकल्पाचे संशोधक होते ते डिजिटल शेतीमधील शेती तज्ज्ञ आणि शाश्वत शेतीचे क्षेत्र या दोन्हीच्यामध्ये ते ओळखले जातात दोन हजार बारा तेरामध्ये फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेला राईस डॉक्टर आणि राईस नॉलेज बँक अशी दोन डिजिटल उपयोजने म्हणजे ॲप्स त्यांनी उपलब्ध करून दिली होती ही जी फिलिपिन्स मधले आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था याचे पण डिटेल्स तुम्ही करून ठेवा टेलिग्रामवर टाकेल बघा या सगळ्या गोष्टी तर तिथून तुम्ही बघून घ्या तर हे महत्वाचं आहे खूप याच्यासाठी दोन ऍप यांनी डेव्हलप करून दिलेले आहेत राईस डॉक्टर राईस नॉलेज बँक आयसीए आर इंडियन सेंटर फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च यांनी लालबहादूर शास्त्री पुरस्कार दिलेला आहे बघा डॉक्टर शेख एन मिरा यांना भारतीय कृषी क्षेत्रातल्या कामगिरीसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण बारा पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तिच्यातले दोन सुवर्ण पथक आहे बघा पुढचं जे आहे ते म्हणजे राजकीय आरक्षण राजकीय आरक्षणावर आग्रलेख आलेला आहे बघा लोकसत्ताला तर राजकीय आरक्षणामध्ये एकोणविसशे नव्याण्णव सॉरी एकोणीसशे एकोणावीस मध्ये साऊथ बरो कमिशन आलं होतं बघा तर हे सगळं राजकीय आरक्षणाची हिस्ट्री बघा इथं हे खूप महत्वाचं आहे हिस्ट्रीच्या बाबतीनं इतिहासामध्ये विचारलं जाऊ शकतं एकोणीसशे एकोणास मध्ये साऊथ बोरो कमिशन आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच बहिष्कृत वर्गाच्या राजकीय आणि नागरिक अधिकाराची मागणी हिच्यात केली होती त्याचबरोबर भारतीय नागरिकांसाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाची मागणी केली होती दोन महत्वाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्या साऊथ बोरो कमिशन समोर पहिल्यांदा बहिष्कृत वर्गाच्या राजकीय नागरिक अधिकाराची मागणी आणि दुसरं म्हणजे नागरिकांच्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाची मागणी केली होती त्याच्यानंतर एकोणीसशे मध्ये सायमन कमिशन आलं बघा सायमन गो बॅक आपल्याला माहित आहे सायमन कमिशन आलं अस्पृश्यांच्या राजकीय हक्काचा आग्रह आंबेडकरांनी धरला होता सायमन कमिशन समोर अस्पृश्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती आणि हेच तुम्हाला नंतर मग दिसतं की गोलमेज परिषदेमध्ये हे कन्सिडर केलं गेलं होतं तर अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती याच्यानंतर चोवीस सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीस पुणे करार झाला होता महात्मा गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये तर स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ असावा असं आंबे महात्मा गांधींनी सुचवलं होतं की स्वतंत्र मतदारसंघ जर राहिला तर अजून फूट पडेल फूट पाळा करा नीती अजून पोच सुकावेल त्याच्याकरता हे म्हटलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं हे येरवाडा जेलमध्ये झालेलं आहे बघा सगळं दहा वर्षांनी आंबेडकरांनी राखीव संघाला विरोध केला होता मग ते त्यावेळेस पुणे करारानुसार राखीव मतदारसंघ झालेत ऐवजी पण दहा वर्षांनी आंबेडकरांनी विरोध केला होता आंबेडकरांनी हे स्पष्ट केलं की राखीव मतदारसंघामध्ये अन म्हणजे अस्पृश्यांना किंवा जे वंचित आहेत त्यांना प्रतिनिधित्व प्रॉपरली मिळत नाहीये हे दिसून आलेलं आहे म्हणून त्यांनी विरोध केला होता अठरा एकोणास जुलै एकोणीसशे बेचाळीस अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषद अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषद जी झाली होती तिच्यामध्ये राखीव मतदारसंघ रद्द करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा ठरावच आंबेडकरांनी पास करून घेतला होता बघा अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषद मध्ये पंधरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस राज्य व अल्पसंख्याक निवेदन संविधान सभेला देण्यात आलं होतं आणि या संविधान सभेला जे काही निवेदन देण्यात आलं होतं तिच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह धरला होता बघा तर हे पण एक महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतरचं जर तुम्ही बघितलं तर, तर मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दहा वर्षासाठी राजकीय राखीव जागांची तरतूद करण्यात आली राजकीय आरक्षण त्याच्यासाठी लिमिट आहे बघा कालमर्यादा आहे पण शैक्षणिक आणि सरकारी नोकरीतील आरक्षणाला कालमर्यादा नाही हे इतर नमूद करणं महत्वाचं आहे तर एकोणीसशे एकोणावीस साऊथ बरो एकोणीसशे सत्तावीस सायमन एकोणीसशे बत्तीस करार एकोणीसशे बेचाळीस अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषद पंधरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस राज्य व अल्पसंख्याक निवेदन संविधान सभा आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तिथून जे काही राजकीय आरक्षण मिळालं तर हे सिक्वेन्शियली राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचं आहे युपीएससी डायरेक्टली हा प्रश्न विचारू शकते की पॉलिटिकल रिझर्वेशन बद्दल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं माहीत पाहिजेत म्हणजे तुम्ही प्रॉपरली वर्तर देऊ शकता कालसृह नावाचं ठिक गाव आहे बघा कालसृह जर्मनी मधलं एक गाव आहे इथं पर्यटन उत्सव होतोय या निमित्त महाराष्ट्राच्या पर्यटनाला फारसा फायदा होत नसतानाही पाच कोटीच्या खर्चाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी होती बघा तर ती रद्द करण्यात येऊन नेहमीप्रमाणे सालाबादाप्रमाणे एकाहत्तर लाखांचा प्रस्ताव मान्य झाला आहे कालसृह नावाचं गाव आहे तिथं पर्यटन होतं मग तिथं आपण ऍड करायची महाराष्ट्राची आणि तिथली जनता सगळी महाराष्ट्रात येणार मग हा ना भारतातला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून चोपन्न देशांचा पाठिंबा मिळाला बघा ही खूप महत्वाची गोष्ट आहे की यु एन सिक्युरिटी कौन्सिल याच्यामध्ये एकूण पंधरा सदस्य असतात बघा पाच स्थायी आहेत आणि दहा अस्थायी सदस्य आहेत अस्थायी सदस्याचा सदस्या कार्यकाळ दोन वर्षासाठी असतो तर आशिया पॅसिफिक गटात एकूण पंचावन्न देश आहे या पंचावन्न देशांपैकी चोपन्न देश म्हणजे एक भारत सोडला बाकीचे सगळे चोपन्न देश यांनी भारताला पाठिंबा दिला दोन हजार एकवीस बावीस या दोन वर्षाच्या अस्थायी सदस्यत्वाकरता दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीननेही भारताला पाठिंबा दिला आहे ही आपली डिप्लोमॅटिक दि, दि, विन ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही म्हणू शकता अस्थायी सदस्य भारत कधी कधी होता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल एकोणासशे पन्नास एकावन्न एकोणासशे सदुसष्ट अडुसष्ट एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव दोन हजार अकरा बारा म्हणजे याआधी एक दोन तीन चार पाच सहा सात वेळा झालेला आहे आणि भारत आता आठव्या वेळा चान्सेस खूप आहेत बघा आपण अस्थायी सदस्य होऊ शकतो पाच स्थायी सदस्य कुठले आहेत चीन फ्रान्स रशिया अमेरिका आणि युके युनायटेड किंगडम तर हे पाच स्थायी सदस्य बघा भारताला संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव सदस्यांपैकी टू थर्ड सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास भारत अस्थायी सदस्य होऊ शकतो म्हणजे हे पॅसि आशिया पॅसिफिक मधले चोपन्न देश आहे आपल्याला एकूण टू थर्ड पाहिजे तर तो मिळेल आपल्याला आपली इमेज तशी आहे बघा आणि तुम्ही जर हा विचार केला तर मग याच्यावर एक एस टॉपिक खूप प्रॉपर बनतं बघा तर ते एसेचं टॉपिक जे आहे आपले जे मिस्टर अकबरुद्दीन आहेत याच्यामध्ये इंडिया अँबेसिडर अँड परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह युनायटेड नेशन खुप तर त्यांचं हे खूप महत्वाचं आहे बघा तर क्वाईट डिप्लोमेसी ऑल्वेज वर्क्स इवन इन प्लेसेस वेअर मेगा फोन्स आर इझिली अवेलेबल क्वेट डिप्लोमेसी ऑल्वेज वर्क्स इवन इन अ प्लेसेस वेअर मेगा हो मेगा फोन्स आर इझिली अवेलेबल हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे हे आपल्याला डायरेक्टली इंटरनॅशनल रिलेशनमध्ये प्रश्नही विचारला जाऊ शकतो याच्यावर डायरेक्टली जीएसमध्ये पेपर टू यूपीएससी मेन्स तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर लिओनार्दो डिकॅप्रियो कॅप्रिओ लिओनार्दो की तुम्हाला माहित असेल बघा हा लिओनार्दो डी म्हणजे काय टायटॅनिक मधला बुडालेला हिरो हिरोईन वाचली हिरो बुडाला तो हा आहे लिओनार्दो डी कॅप्रिओ यांनी हवामानातील बदलांवर डॉक्युमेंटरी केलेली आहे बघा आईस ऑन फायर लक्षात ठेवा आता हे का महत्वाचं आहे तर लिओनार्दोने चेन्नई बद्दल ट्विट केलं आणि त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये आहे ते ट्विट काय होतं ऑनली रेन कॅन सेव्ह चेन्नई फ्रॉम धिस सिच्युएशन चेन्नई मध्ये अक्षरशः हिंसाचार होतोय पाण्यासाठी खूप वाईट परिस्थिती आपण बोललो त्याच्याबद्दल महाराष्ट्रातलं रहिमतपूर पोलीस स्टेशन स्मार्ट पोलीस सर्वेक्षणात अव्वल आलेलं आहे बघा रहिमतपूर पोलिस स्टेशन आणि हे साताऱ्यात आहे स्मार्ट पोलिस काय बघा स्मार्ट पोलीस दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणपन्नासावी डायरेक्टर जनरल आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस यांच्या परिषदेमध्ये असा उल्लेख केला होता स्मार्ट पोलिसचा सा। पी एस आय मुलाखतीसाठी खूप खूप महत्वाची न्यूज आहे आणि स्मार्ट पोलीसमध्ये मध्ये काय काय येतं वगैरे येस फॉर स्ट्रिक्ट अँड सेन्सिटिव्ह एम फॉर मॉडर्न अँड मोबाईल ए फॉर अलर्ट अकाउंटेबल आर फॉर रिलायबेबल अँड रिस्पॉन्सिव्ह टी फॉर टेक्नो सेव्ही अँड ट्रेन याच्यावर मी पी एस आय इंटरव्ह्यूची जी आपली सिरीज होती तिच्यामध्ये व्हिडिओ पण बनवला आहे त्याची लिंक मी आज टेलिग्रामला पोस्ट करेल बघा तिथून तुम्ही बघा ते बघू शकता गोष्टी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया द्वारे देशातील सत्याऐंशी पोलीस स्टेशनचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं रिक्रेशनल फॅसिलिटी फॉर पोलीस याचा जर विचार केला म्हणजे पोलिसांसाठीच्या पायाभूत सुविधा तर त्याच्यामध्ये कालू पोलीस स्टेशन बिकानेर मधलं राजस्थानातलं देशात अव्वल आहे रिक्रेशनल फॅसिलिटीवर फॉर पोलिस महाराष्ट्रामध्ये तीन पोलीस स्टेशन महाराष्ट्रातून घेतले होते तिच्यातलं एक आकोट म्हणून आहे अकोल्याचं त्याला एकोणसाठावा क्रमांक आहे आणि तलवाडा म्हणून बीडमधलं आहे त्याला साठावा क्रमांक आहे बघा तर हे दोन लक्षात ठेवा त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये प्रजावेदिका नावाची एक सभागृह बनवलेला होतं बघा चंद्रबाबू नायडू यांनी तर ते जगनमोहन रेड्डी यांचं नवनिर्वाचित सीएम जे आहे जगनमोहन रेड्डी यांनी ते जमीन दोस्त केलेलं आहे बघा कारण ते कृष्णा नदी संवर्धनाची पायमल्ली झाली होती रिव्हर कन्झर्व कन्झर्वन्सी एक्टला म्हणजे बाजूला हडताळ फासला गेला होता नद्यांचं संवर्धन आणि ते चुकीच्या पद्धतीने बांधलं गेलं होतं एका रात्रीच ज... जगनमोहन रेड्डी यांनी हे जमीन दोस्त केलंय हे असले प्रकार तुम्हाला दक्षिण भारतातच बघायला मिळतील बघा एकदम ज्याला आपण म्हणतो ना टशन राजकारण आपल्याकडे तसं काही नसतं तेरी मेरीबीचूप मेरी बिचूप असं राजकारण इकडं नॉर्थ तुम्ही बघू शकता आंध्र प्रदेशमध्ये पोलावरण प्रोजेक्ट प्रकल्प आहे बघा पर्यावरण मंत्रालयाने बांधकामास परवानगी दिलेली आहे वेगवेगळ्या तर ते एक न्यूजमध्ये पोलावरण प्रकल्प आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आंध्र प्रदेशमधली पुढची न्यूज आहे ती थर्ड सेंच्युरी एडी मधलं रिलीक मिळालेलं आहे बघा हाफ लोटस मेडॅलिकन्स ऑन फोर साइड तर कमळ जे असतं तर ते एका स्तंभावर कोरलेलं आहे आणि ती थर्ड सेंच्युरी एडी मधलं आहे अनमन लुरुगाव आहे हे अनमन लुरुगाव कोरीसपडू प्रकाशम जिल्हा गुंडलाकामा नदीच्या काठावर आहे बुद्धिस्ट अवशेष आहेत बघा आहे तर ते एक लक्षात ठेवा अनमन गाव कोरिसपटू प्रकाशम जिल्हा त्याच्यानंतर सेव्हन्टी फायव्ह बाय सेव्हन्टी फाईव्ह इंडियन टेक्नॉलॉजी काँग्रेस असोसिएशन द्वारे दोन हजार बावीसला ला विद्यार्थ्यांनी तयार केलेले पंच्याहत्तर सॅटेलाइट अवकाशात सोडले जाणार आहेत बघा जर तुम्ही विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सॅटेलाइटचा विचार केला दोन हजार बावीसचं वैशिष्ट्य स्वातंत्र्याची काही पंच्याहत्तर वर्ष ती साजरी करण्यात गगनयान आपण करणार आहे बघा दोन हजार बावीस मध्ये गगनयानचे डिटेल्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे इतर देशांनी तीन ते पाच वर्षामध्ये तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांद्वारे बनवलेले सॅटेलाईट अवकाशात सोडलेले आहेत बघा आणि भारतीय विद्यापीठांनी मात्र फक्त नऊ सॅटेलाईट सोडलेले आहेत तर हे सेव्हन्टी फाईव्ह आहे सेव्हन्टी फाईव्ह इंडियन टेक्नॉलॉजी काँग्रेस असोसिएशन बेंगळुरू बेस आहे बघा तर त्यांनी म्हटलंय जलशक्ती योजना ही आपल्यासाठी महत्वाची परीक्षेत विचारली जाऊ शकते खूप चान्सेस आहेत जल शक्ती योजनाचा हो 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 दोन कालावधीत यातला प्रमुख कालावधी जो तो एक जुलै ते सप्टेंबर पंधरा आहे बघा साऊथ वेस्ट मान्सून जेव्हा येतो आपला दक्षिण पश्चिम मॉन्सून तर त्याच्यासाठी दोनशे पंचावन्न जिल्ह्यांमध्ये जल संवर्धन केलं जाईल ग्रामीण भारतातलं पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाच्या पाण्याचं संवर्धन त्याच्यानंतर रिनोव्हेशन ऑफ वॉटर बॉडी बोरवेल रिचार्ज वॉटर बॉडीचं रिनोव्हेशन करा बोरवेलचं रि रिव्हेरशन करा तिच्यामध्ये बोरवेलमध्ये पाणी टाका येणारं पावसाचं म्हणजे जास्तीत जास्त पाणी ग्राउंड वॉटर लेवल वाढेल वॉटर शेड डेव्हलपमेंट इंटेन्सिव्ह अफॉरेस्टेशन खूप झाडं लावा सुरुवात झालेली बघा झाडं लावायला आता है ना आपले तर लक्ष एकदम जोरजोरात आहेत आपले महाराष्ट्राचे तर ते एक महत्वाचा इशू आहे ग्राम स्वराज अभियानाच्या आराखड्यानुसार जलशक्ती योजना काम करणार बघा ज्या राज्यामध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून येतो म्हणजे रिक्रेटिंग मान्सून जसं आपण तमिळनाडू बघा तर तिथं एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान काम केलं जाईल कारण तेव्हाच तिथं मान्सून येणार आहे तर पावसाच्या पाण्यात संवर्धन त्याच काळात होऊ शकतं म्हणून साऊथ वेस्ट साठी एक जुलै सप्टेंबर पंधरा आहे बघा आणि नॉर्थ ईस्ट साठी एक ऑक्टोबर तीस नोव्हेंबर आहे बघा जलशक्ती अंतर्गतची कामं जर तुम्ही बघितली तर यमनरेगा आणि इंटिग्रेटेड वॉटर शेड मॅनेजमेंट प्रोग्राम जो आहे रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीमधला तर त्याच्या अंतर्गत केली जातील म्हणजे जेवढे जा काही खड्डे खोदायचे असतील काय करायचं असेल तर यमनरेगा इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम ही जलशक्ती योजना खूप महत्वाची ती लक्षात ठेवा पुढची एक महत्वाची न्यूज आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रथमच झिरो आवर मधून वेळ वाढवून दिलेली आहे आणि स्पीकरद्वारे असं प्रथमच केलं गेलेलं आहे म्हणून ही एक बाब लक्षात ठेवा बघा झिरो आवर हे जे प्रकरण आहे भारताचं इन्व्हेन्शन आहे याला कसल्याही पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाहीये झिरो आवर काय असतो क्वेश्चन आवर नंतर एक तास असतो बघा तर झिरो मध्ये महत्वाचं जर काही असलं खूप महत्वाची जर बाब असली तर त्याच्यासाठी तो दिला जातो तर ते एक लक्षात ठेवा आजच्या याच्यामध्ये एसएचे टॉपिक्स खूप चांगले चांगले आहेत बघा युपीएससी साठी याचा विचार होऊ शकतो इफ वी चेंज द बिगिनिंग ऑफ द स्टोरी वी कॅन चेंज होल स्टोरी युनिसेफ पॉवर्टी मॉल वर केस स्टडी आलेली बघा युपीएससी मध्ये द हिंदू मध्ये आजच्या इफ वी चेंज द बिगिनिंग ऑफ स्टोरी वी कॅन चेंज द होल स्टोरी दुसरं आहे द एज्युकेशन सिस्टीम नीड्स चेंज नॉट फाईन ट्युनिंग तर हे एज्युकेशन सिस्टीमधले फक्त आपल्याला चेंजेस पाहिजे फक्त ट्युनिंग नको आपल्याला इंटरव्ह्यू हो आहे हा के कस्तुरी रंगन यांचा रिपोर्ट होता बघा एज्युकेशन पॉलिसी संबंधी महत्वाचा त्याच्यानंतर लिंचिंग इज नो लेसर क्राईम दॅन टेररिझम जे काही झारखंडमध्ये आता झालेलं आहे बघा आणि तिच्यामध्ये अटॅक करून मारण्यात आलेलं आहे तर ती एक महत्वाची गोष्ट आहे की टेररिझम आणि लिचिंग मध्ये कुठलाही फरक नाही आहे तर तुम्ही गोष्टी वर्कआउट एकाच याच्याने बघू शकता बघा तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपले कालचे प्रश्न आपण बघूयात त्याची उत्तरं विरल आचार्य हे उदारीकरणाच्या काळातील सर्वात युवा डेप्युटी गव्हर्नर आहेत बरोबर बेचाळीसाव्या वर्षी कार्यकाळ संपायला सहा महिने बाकी असताना चुकीचं आहे स्टेटमेंट नऊ महिने नाही ते स्वतःला गरिबांचे म्हणून घेत होते बरोबर आहे अ आणि क योग्य आहे बघा सरीस रूपांच्या संशोधनामध्ये अलीकडच्या काळात संशोधनात वाढ झाली संशोधकात वाढ झाली बरोबर आहे महाराष्ट्रात चिखलदरा तमिळनाडूमधील कोली हिल आणि संकरी येथे तीन पालींच्या प्रजाती शोधण्यात आल्या बरोबर आहे स्पोर्ट स्फोटजातीच्या पाली दगडावरच सापडतात योग्य विधान आहे बघा तीनही स्टेटमेंट्स बरोबर आहे कारण ह्या घरात किंवा भिंतीवर सापडत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट कडील अतिरिक्त निधीचं सरकारला हस्तांतरण करण्यासाठीची समिती खालीलपैकी कुठली आहे तर बिमल जालान समिती बघा दोन नंबरचं ऑप्शन खालीलपैकी कोणत्या देशाच्या गटाने पाकला आर्थिक मदत केलेली आहे तर याचं उत्तर जे आहे ते चार आहे बघा चीन सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती आणि कतार कतारची न्यूज आपण बघितली होती कतार चौथा देश आहे तीन बिलियन डॉलर मदत पाकिस्तानला केलेली आहे सपरचंदावर नैसर्गिक मेन लावण्याची जी काही खालीलपैकी कारणं कुठली तर दोन कारण आपण बघितली होती एक बॅक्टेरिया पासून संरक्षण आणि दुसरी पकण्याची क्रिया हळूवार व्हावी अ आणि ड याचं उत्तर आहे आजच्या लेक्चरवरचे जे काही कालच्या लेक्चरवरचे जे काही प्रश्न आहेत बघा ते प्रश्न आपण बघूयात त्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे काही लोकांनी कमेंट केली होती की लेक्चर लेंथी होत आहे आता जर एवढे प्रश्न त्याच्यानंतर दोन पेपर आपण कव्हर करतोय तर थोडं लेंथी होईल जर मी एवढं प्रॉपर वर्कआउट करू शकतो सकाळी तर नक्कीच तुम्ही एक विद्यार्थी म्हणून ते वर्कआउट करणं गरजेचं आहे बघा कारण जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला राहायचं असलं तर नक्कीच आपल्याला रेतचा घोडा पाहिजे लग्नाच्या घोड्याला अशी पण काही किंमत नसते सीजनल असतो बघा तो त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही आहे दुसरी महत्वाची बाब जी आहे की काही दूर म्हटलं की काही गावांमध्ये मॅगझिन वगैरे मिळत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही बघा बुलेटिन वगैरे युनिक बुलेटिन तर ते तुम्ही एकदा जर त्याची फी पे केली वार्षिक फी तर ते तुम्हाला पोस्टाने पण घरी येतं तुम्ही सर्च करू शकता नेटवर सर्च करा तुम्हाला बरेचसे ऑप्शन मिळतील तर बघा प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे कुठल्याही गोष्टीला कारण देणं फार सोपं असतं तर ती गोष्ट एक वर्कआउट करा आणि पीडीएफ सगळ्या टेलिग्रामवर मिळतील मी तुम्हाला सांगितलं आहे जर काही दुसरे इश्यू असले तर तुम्ही सांगा आपण वर्कआउट करूया तिच्यावर इम्प्रेसिव्ह टॉर्टाईज खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतं केरळ आसाम अरुणाचल प्रदेश तमिळनाडू आता सापडलंय बघा इम्प्रेसिव्ह टॉर्टाईज कुठं सापडलं ते राज्य तुम्ही कमेंट मध्ये नोंदवणार झिरो चान्स कोणत्या देशाशी संबंधित आहे स्थलांतरित संबंधीचा इश्यू बघा झिरो चान्स भारत चीन ऑस्ट्रेलिया आणि रशिया त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आरोग्य निर्देशांक नीती आयोगाद्वारे जो आता जाहीर झाला केरळ तिच्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणि उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे हे एक विधान आहे राजस्थान झारखंड छत्तीसगड यांनी सर्व निकषात सुधारणा नोंदवलेली आहे हे दुसरं विधान आहे या दोघींपैकी अयोग्य ब योग्य अ आणि ब योग्य अ व ब योग्य त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मोहन रानडे आपण बघितलं होतं बघा व्यक्तीमध्ये तर मोहन रानडे यांचं आत्मचरित्र जे आहे ते सतीचे वान म्हणून प्रकाशित झालेलं आहे पहिलं स्टेटमेंट आहे गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सव्वीस वर्ष संग्रामात त्यांना सव्वीस वर्षाची शिक्षा इंग्रजांनी सुनावली दुसरं स्टेटमेंट त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला होता तर याच्यापैकी अ आणि ब योग्य अ आणि क योग्य अ ब क योग्य आणि अ ब क तीनही अयोग्य आयुष्यमान भारत आणि भामशहा स्वास्थ्य विमा योजना यांचे एकी एकत्रीकरण एक कोणत्या राज्यांनी केलेले आहेत या दोन स्कीम्स स्कीमसंबंधी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याची उत्तर सांगाल तुम्ही जो काही प्रतिसाद स्पॉटलाईटला देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि जर तुमचे काही सजेशन असले नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद